आदरणीय श्रीयुत नाना भाऊ पटोले जी, दुसरे माझे सहकारी आणि सातत्याने काँग्रेस पक्षासाठी सहकार्य करणारे, धावत पळून येणारे, काली ते कर्नाटकामध्ये होते, आज सकाळी तिथून आले ते पृथ्वीराज चव्हाणजी, आज भाई जगतापजी, आमचे नसीम खान जी, अतुल लोंडे जी, असलाम शेख जी जरा बाहेर गेलेले आहेत वाटतं, ते येत आहेत, मोहन जोशी बाहेर गेलेले आहेत, सिद्धाराम म्हेत्रे जी, प्रणितीताई, त्याच्यानंतर आमचे येलगुलवार जी, विश्वनाथ चाकोते जी, चेतन नरोटेजी, ज्याने हा सुरेख अशा प्रकारचा मेळावा भरवला, ते आमचे सहकारी नव्याने इथं पार्टीमध्ये आलेले श्रीयुत अशोकराव निंबर्गेजी, संजय हेमगिंडेजी, हसापुरेजी, राममूर्ती रुपनारजी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी तर नेहमीच बोलतो, मी काही जास्त बोलणार नाही, पण आपण सकाळी 10 इथे बसलेला आहात, आता 3 आहेत, तरी पण शांततेनं तुम्ही बसलेला आहात, आपल्याला सगळ्यांना नानाभाऊचं भाषण ऐकायचं आहे, पण आज त्यांनाही मी धन्यवाद देतो की आग्रहाने तुम्ही सगळे सहकारी इथं आलात आणि काँग्रेसच्या ह्या रॅलीला संबोधन केलं, एक नव्या वातावरणामध्ये तुम्ही आलात, की कालच मी कर्नाटकाच्या निवडणुकीच्या संमर्दाने तिथं होतो आणि ज्यामुळं आम्ही सगळा हा प्रवास करत होतो तिथे, आणि मी अनेक लोकांना विचारलं की तुम्ही कसा काय हा प्रयोग केलात, त्या लोकांनी स्पष्टपणानं सांगितलं की आता ह्याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचं राज्य कुठल्याही प्रांतामध्ये काय गल्ली बोळात सुद्धा राहता येणार नाही अशा प्रकारची ही जी चीड आहे ही अतिशय महत्वाची वाटली. एखाद्या राज्यामध्ये एखादं राज्य बदलत असताना अनेक वेळेस असं होतं, अरे फार चांगले होते बाबा, फार वाईट वाटले गेले ते, पण ज्या चिडीने ते लोक बोलत होते की यांना आम्ही कधी आता स्थान देणार नाही, मला वाटतं की एक राज्याची ही भूमिका आहे. आणि तसंच झालं, इंदिरा गांधी एकट्या चिकमगलूरवरून केवढा त्रास दिला इंदिरा गांधींना त्यावेळेच्या जनता सरकारने, आणि त्या चिकमगलूरमधून निवडून आल्या आणि तिकडून सगळं वारं वाहत निघालं, तशी स्थिती आज देशामध्ये कर्नाटकाने दाखवून दिलेली आहे की हे वारं हे सतत वाहत राहणार आहे, पण ते नुसतं वाहत राहणार आहे, बोलून वगैरे नाही चालणार, आपल्याला सगळ्यांना फार जोरात आपली भूमिका घेऊन काम करावं लागणार आहे. प्राध्यापक निंबर्गींच्या सारखे विचारवंत सहकारी आज इथं ते आले, मी त्यांचं स्वागत करत असताना एवढंच म्हणेन की वंचित समाजामधून आलेला एक मोठा नेता, की त्याला देखील ते विचारवंत आहेत, प्रोफेसर आहेत संगमेश्वर कॉलेजमध्ये आणि अनेक लोकांना ते शिकवतात, त्या समाजातून येणारी एवढी प्रगल्भतेची बुद्धिमत्ता असणारा हा नेता आमच्याकडे आला आणि आज त्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका मांडली, की मला वाटलं होतं की एवढे दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं, मला वाटलं इथे प्रवेश घेताना जरा थोडं चाचरत वगैरे असं घ्याल, पण तुम्ही स्पष्टपणानं सांगितलं याची गरज आहे आज देशामध्ये, की ॲनालिसिस करून समाजाला सांगणं आणि त्या ॲनालिसिसवर आपले समाजाचे लोक बरोबर घेऊन जाणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
नाना भाऊ तुम्ही मी बघतोय कुठं दिल्ली असो कुठं कर्नाटक असो कुठं तामिळनाडू असो तुम्ही चोहोकडे येत आहे. प्रांताध्यक्ष असं फिरत अस एवढे फिरत असतील असं मला वाटलं नाही. मी एकदा नाही दोनदा प्रांताध्यक्ष होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, पण एवढं काय मी कधी फिरलो. पण तुमच्यातले जी उमेद आहे आणि जी तुमच्या मनामधली पिढा आहे की ह्या देशामध्ये आणि समाजामध्ये हे सगळं जे मागासलेले लोक आहेत बॅकवर्ड असतील ह्या सगळ्यांचं राज्य आलं पाहिजे आणि त्यांच्यातून देशाचं संरक्षण देशाची भूमिका मांडली गेली पाहिजे अशा भूमिकेनं तुम्ही निघालात. मी बहुत बहुत ठीक है वहां से बोल रहे हैं तो दिल की आवाज है वो, और हमारे शोलापुर की आवाज आणि हुतात्मा की यह आवाज है. ज्यांनी देशाकरता स्वातंत्र्य मिळवलं त्या स्वातंत्र्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न हे लोक करतात आणि म्हणून आज त्या आवाजाची गरज आहे. मी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. प्रणिती ताई तू माझीच मुलगी असल्यामुळं तुम्ही ती सगळे तुम्ही सहकार्य करतात आणि चेतन भाऊ नरवटे एक तरी दबलेल्या समाजामधला माणूस पण वाघासारखा निघालेला आहे. अजून त्याची छलांग बाकी आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण वेळ खूप झालेला आहे. नाना भाऊना त्या आम्हाला सगळ्यांना भाषण ऐकायचं आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मध्यमध्ये हा मेळावा तुम्ही घेतलात. हा मध्यमध्ये एवढ्यापुरता मर्यादित आहे असं वाटत नाही, पण शहर जिल्हा या दोन्हीचा हा मेळावा आहे पण मध्य ठिकाणी घेतलात याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.